बातमी आहे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथून। ठाकर आदिवासी कला अंगण संग्रहालय येथे पिंगुळी येथील पर्यटन संचालनालय महाराष्ट्र व प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई आणि ठाकर आदिवासी कला अंगण संग्रहालय आयोजित पर्यटन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली। 22 ऑक्टोबरला झालेल्या या कार्यशाळेत कोकणातील कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी आणि हॉटेल रिसॉर्ट यांना औद्योगिक दर्जाची नोंदणी कार्यपद्धती आणि त्याचे फायदे तसेच इतर पर्यटन योजनांबाबत माहिती देण्यात आली। या कार्यशाळेच्या उद्घाटनाचे दीप प्रज्वलन पद्मश्री परशुराम गंगावणे, हनुमंत हेडे, मनोज हाडवळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। पाहूया या कार्यशाळेच्या कार्यक्रम व उपक्रमाबद्दल सविस्तर। पूर्णिमा कन्स्ट्रक्शन RCC तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल। संपर्क श्री चंद्रकांत वी गोलतकर 94125 5851 71 94222 2324 89। आमचा पत्ता गावठणवाडी मुक्काम पोस्ट पळसम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी कुडाळ येथे पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या गावातील ठाकर आदिवासी कला अंगणमध्ये पर्यटनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून निसर्ग संपन्न आहे। महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय हे पर्यटनाच्या विविध योजना आणत असते आणि त्यांचीच सविस्तर माहिती पर्यटन उपसंचालक श्री हनुमंत हेडे यांनी यावेळी दिली। तसेच साहसी पर्यटन, कृषी पर्यटन या महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजनांचीही ओळख त्यांनी करून दिली। शासनाच्या या योजनांमध्ये लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, म्हणूनच अशा पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री हनुमंत हेडे यांनी स्पष्ट केले। तसेच रिसॉर्ट न्याहरी निवास योजना, कृषी पर्यटन निवास याची माहिती सोबत पर्यटकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचीही माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली। पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी ठाकर आदिवासी कला अंगण या कृषी पर्यटन केंद्राची माहिती यावेळी दिली। पर्यटन प्रशिक्षक श्री मनोज हाडवळे यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पर्यटन योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली। जुन्नर पुणे येथील पराशर टुरिझम कृषी पर्यटनाची माहिती उपस्थितांना देताना त्यांनी त्यांच्याकडे असणारे ग्रामीण पर्यटन कशाप्रकारे पर्यटकांना दाखवले जाते याचे वर्णन केले। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हे एक प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल आहे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी श्री चेतन गंगावणे यांनी ऑनलाईन घेतलेल्या कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रमाणपत्र हनुमंत हेडे यांच्या हस्ते सर्वांना वितरित केले। उपस्थितांनी यावेळी आपल्या पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अडचणी मांडल्या व त्यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। या कार्यशाळेस श्री चंद्रशेखर उपरकर, श्री संजय नाईक, श्रीमती अनुजा तेंडुलकर, श्री एकनाथ हिरलेकर, श्री मोहन होडावडेकर, श्री संतोष राणे, श्री दादा सामंत, श्री मिलिंद पाटील, श्री अनंत सावंत, श्री संदीप बिरजे, श्री ज्ञानदेव गुरव तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणारे तसेच या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणारे मान्यवर उपस्थित होते। विवेक परब, आपली सिंधुनगरी न्यूज, कुडाळ।